ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सदरगा येथे शिवजयंती निमित्त अनोखा उपक्रम, ऊसतोड मजुरांच्या मुलांना शालेय साहित्य व अल्पोहाराचे वाटप. सैनिक टाकळी येथील भूमिपुत्र फाउंडेशनच्या वतीने सदलगा येथील होंडा पुलानजीक असणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या वस्तीतील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अल्पोहाराचे वाटप शिवजयंती निमित्त करण्यात आले. प्रारंभी श्रीयुत कदम सर यांनी सर्व भूमिपुत्र फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचं स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार सरांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. त्यानंतर फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील, इतर कार्यकर्ते यांनी प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. उपेक्षित वर्गाची सेवा ही सामान्य जनतेची सेवा हे ध्येय उराशी बाळगून आम्ही समाज उपयोगी कार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व शालेय मुलांना वही, पेन, पेन्सिल, रबर असे साहित्य देण्यात आले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट, बिस्किटचे पुडे वाटण्यात आले. शेवटी सर्वांना अल्पोहार देण्यात आला. या कार्यक्रमास भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील, इतर सदस्य जगदीश पाटील, प्रणव पाटील, निखिल पाटील, सागर चव्हाण, किरण पाटील, संग्राम बाबर, ऋतुराज पाटील, वीरेंद्र पाटील, नरेंद्र गायकवाड, वीरेंद्र पाटील, प्रतीक पाटील, रोहन पाटील, ऋषिकेश पाटील इत्यादी हजर होते. या कार्यक्रमाला 30 ते 35 शालेय विद्यार्थी, 70 ते 80 ऊसतोड मजूर उपस्थित होते. या फाउंडेशन मार्फत प्रत्येक वर्षी साखर शाळेसाठी शालेय साहित्याचं वाटप केलं जातं. परंतु यावर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्यानं साध्या पद्धतीनं शिवजयंती शालेय साहित्याचं वाटप करून करण्यात आली. शेवटी आभार संजू बागडे यांनी मानले. महानकर न्यूज साठी सदलगाहून अण्णासाहेब कदम.